नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या रोकठोक या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आम्ही आता देवभूमी माहूरगड येथे पोहोचलेलो आहो. माहूर नगर पंचायतच्या नगराध्यक्षाची निवड 14 फेब्रुवारी होणार आहे, पण त्या अगोदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सत्ता कोणाची स्थापन होईल, कुठल्या पक्षाचा नगराध्यक्ष होईल याबद्दल चर्चेला ऊत आलेला आहे. उलटसुलट चर्चा होत आहे, अफवांचा बाजार गर्म झालेला आहे. आपल्यासोबत माहूर शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष आणि कट्टर शिवसैनिक निर्धारी भाऊ जाधव आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडे आपण जाऊया, या प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांच्याकडनं मिळतील. भाऊ, आपलं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. जय महाराष्ट्र. एकूणच या जो माहूरकरांनी जो आम्हाला कौल दिला म्हणजे विरोधी पक्षात बसण्याचा, त्या पद्धतीनेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख माननीय ज्योतिबादा खराटे यांनी निवडणूक निकालाच्या दिवशीच स्पष्ट केलं की आम्ही कोणासोबतही जाणार नाही आणि कोणासोबतही महाविकास म्हणजे युती करणार नाही. माहूरच्या जनतेने जो आम्हाला कौल दिला त्या पद्धतीनेच आम्ही विरोधी पक्षाची भूमिका निभावू. आणि राहिला प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा, तर ते यापूर्वी माहूर शहरात परस्पर म्हणजे युतीमध्येच होते, त्यांची सत्ता होती, त्यामुळे त्यांनी त्यांचं जमून घ्यावं असंच आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. नाही पण अशा सोशल मीडियावर अफवा ह्या होत आहे की शिवसेनेचं आणि काँग्रेसचं ठरलेलं आहे आणि 14 तारखेला शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष शिवसेनेचा होईल. म्हणजे आम्ही कोणाकडे काही उपाध्यक्ष वगैरे मागितले नाही, परंतु आमची मागणी अशी आहे की बा तुम्हाला सर्वांना जर आम्हाला सोबत घ्यायचं एवढी इच्छा आहे तर शिवसेनेचा नगराध्यक्ष करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजीसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून माहूर शहराला जो विकास निधी लागणार आहे किंवा माहूर शहराचा जो विकास करायचा आहे त्या निमित्त माननीय एकनाथजी शिंदे नगरविकास मंत्री यांच्या माध्यमातूनच निधी मिळणार आहे. ते एक भावना ठेवून सर्वांनी मोठे मन करून शिवसेनेचा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचे पद त्यांनी घेऊन या शहराला विकासाची चालना द्यावी असंच मी आपल्या माध्यमातून दोन्ही पक्षांना विनंती करतो. पण भाऊ, एक तिढा असा होते की तुम्ही ज्या प्रमाणे म्हणता त्याप्रमाणे जर झालं तर मग जे धोरण आहे महाविकास आघाडीचं मग राष्ट्रवादीला तर विरोधातच बसावं लागेल. राष्ट्रवादीला म्हणजे आज संख्याबळ त्यांचं 7, काँग्रेस 6 आणि आम्ही 3 असं येथील बहुमत म्हणजे येथील जनतेचा कौल आहे. तर त्या माध्यमातूनच म्हणजे आम्ही तर असं पण नगराध्यक्ष किंवा नगराध्यक्ष अशी कुठलीही मागणी कोणीही पक्षाकडे केली नाही, त्यामुळे येत्या काळात जो वरिष्ठांचा जो काही आदेश राहील त्या पद्धतीनेच शिवसेनेची भूमिका राहील. महाविकास आघाडीच्या धोरणानुसार जर बघितलं तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच नगराध्यक्ष होऊ शकतो आणि शिवसेनेनं कुठली हमी किंवा कुठला विश्वास काँग्रेसला दिलेला नाही हे साफ खोटं आहे. ज्या प्रकारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वावड्या उठवल्या जात आहे, उलटसुलट चर्चेला उदाहरण आलेलं आहे की काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि शिवसेनेचा उपनगराध्यक्ष होणार आहे, हे धांदांत खोटं आहे. आता त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झालेलं आहे. विलास आडे, डीटी न्यूज मराठी, नांदेड. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.